आता आपण सगळ्यांनी ठरवलंय की विमानतळाला जेव्हा आपण साहेबांचं नाव द्यायचं आहे त्याच्याकरता त्यांनी सांगितलं की 10 तारखेला आपण आंदोलन घेतलं, 24 तारखेला आंदोलन घेतलं आणि सरकार कुठेतरी एक दुरावस्थित आले की आता आपण युवा पाटीलचं नाव द्यायचंच, या हिशोबाने सरकारचं पण आलंय, परंतु ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला लढा सुरू ठेवायचा आहे. आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे 9 तारखेचा मशाल मार्च आहे. मित्रांनो, इथले जे अन्याय शिक्षकांचे अत्याचार शिक्षकांचे ते आपण सांगितलंय, परंतु आता मागच्या सोमवारी जेव्हा ठाण्याला भेट दिली तर ठाण्यामध्ये ज्या भूमिपुत्रांनी आपल्या 24 तारखेच्या आंदोलनात सहभाग घेतला, 24 जूनच्या आंदोलनात सहभाग घेतला होता, त्यांच्या विरुद्ध दुसऱ्या महापालिकेने जो अन्याय अत्याचार सुरू केलाय, तिथले प्रकल्पग्रस्त, तिथले भूमिपुत्र, तिथले गाववाले ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी या वेगवेगळ्या प्रकल्पांना ह्या दिल्या, घेऊन केल्या, सरकारला देऊ केल्या आणि आता त्यांच्याकडं वेगवेगळ्या कारणास्तव कुटुंब वाढल्यामुळं आपली संख्या वाढली आणि त्यामुळे त्यांचं असलेलं घर त्यांना आंदोलन म्हणायला लागलं. पण जे काही 2 घंट्याचं होतं ते 4 घंटे करायला लागले, ते 4 घंटे 6 घंटे करायला लागले आणि ती गरज, गावातली गरज, त्यांच्या नावाची गरज ही अनधिकृत महापालिका ठरवते आणि ते 2 घंटे सुरू केलं आहे. याच्यात सगळ्यात नवल असं वाटलं की हे तोडका हे वास्तविक हे अनधिकृत भाग खरंच तुमचे बऱ्याच वेळी अनधिकृत आहे, परंतु तोडका का फक्त हे आदिवासी समाजाच्या रस तोडतात हा संदेश आम्ही इथं आम्ही आता त्यामध्ये त्या डेलिगेशनमध्ये स्वतः माजी खासदार आमचे ठाकरे साहेब होते, जगन्नाथ पाटील साहेब होते, दादा पाटील होते, आम्ही सगळे होतो, जगदीश गायकवाड होते, हे सगळं असताना आम्ही स्वतः त्या कमिशनला विचारला जन्माला की बाबा तुम्ही तोडकाम करता तर घरा महानगरच्या कक्षे सर्व ठिकाणी आंदोलित असताना फक्त केवळ एका समाजात तुम्हाला गरज असतात, तर ते शर्मा म्हणाले की असं आम्ही करत नाही, असं करत नाही, परंतु वस्तुस्थिती तशी आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथल्या महापौरांना भेटलो आणि महापौरांना सांगितलं आम्ही अशी कारवाई, चुकीची कारवाई त्वरित थांबवली पाहिजे आणि आम्ही तिथल्या कारवाईच्या भेटीला झाल्यावर तिथे बघितलं आणि मग शेवटी तिथं त्या दिवशी कारवाई चालू होती. ती तिथल्या तिथं थांबवण्यात आले, भाई जगदीश गायकवाड गेले तिथल्या त्या मॅडम होत्या त्यांच्या अंडरची कारवाई होती, तिकडे मॅडम त्यांना सांगितलं आणि कारवाई थांबवली. मित्रांनो, हे असं अत्याचार भूमिपुत्र होत असतील तर हा भूमिपुत्र निदान कदाचित कधीच सहज करणार नाही. सरकारने विचार केला पाहिजे, हे अत्याचार आता थांबवले पाहिजे, कारण आता प्रत्येक प्रकल्पग्रस्त जागा झालेला आहे आणि आपल्या नावासाठी आपल्याला विमानतळाला किंवा पडण्याचं नाव कळावं आम्ही पहिलं नाव असलेलं आहे. 15 तारखेपर्यंत सरकारने डिक्लेरेशन केलं नाही तर 16 तारखेपासून विमानतळाची असलेली कामं आपल्या सरकारला बंद करायची आहे आणि ती कामं नक्की बंद होते. परंतु तत्पूर्वी जर सरकारने नाव दिलं तर आपण सरकारचा नक्कीच आपण सरकारचा उद्योग करू, परंतु नाही दिलं तर ते कामं बंद होते आणि कशा तरी आपण ते करणार आहोत. ते सांगितलं ते आपण करणार आहोत, हे आपण करायचं आहे, तरच त्याला न्याय मिळणार आहे. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.